जनता पार्टी की ओर से चीन के विषय पे जो आंदोलन किया गया, प्रथमतः भारतीय जनता पार्टी संभाजीनगर की ओर से भारत की रक्षा करते हुए चीन को खदेड़ते हुए जो मेरे सैनिक इस देश के शहीद हुए उनको हमने आज श्रद्धांजलि अर्पित की है। और उसी के साथ साथ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश महासत्ता की ओर बढ़ रहा है और ये महासत्ता की ओर बढ़ते टाइम दुनिया के सारे देश भारत के पीछे आने लगे हैं। फिर भी कुछ देशों के पेट में उछाल छाया है और उसमें एक चीन है। चीन ने भारत देश महासत्ता नहीं बनना, ये हिंदुस्तान महासत्ता नहीं बनना, इसलिए उन्होंने घुसेगिरी चालू किया है और लड़ाई चालू करने की कोशिश करी है। और भारत का पहले से हिसाब रहा है, हमारा एक है तो तुम्हारे दो लेंगे, और वो हिसाब से हमारे 20 सैनिक शहीद हुए, उनके 43 सैनिक को मार दिया गया। ये हिसाब इसलिए है, अगर कोई हमारे ऊपर बुरी नज़र डालेगा तो हिसाब दुखता होगा, ये चेतावनी भी चीन को मिली है। और मैं संभाजीनगर के नागरिकों को आह्वान करता हूँ, नम्रपूर्वक विनंती करता हूँ कि पंतप्रधान नरेंद्र मोदी ने जिस तरीके से उत्तर चीन को दिया है, उस तरीके से उनकी आर्थिक नीति भी अपने को ख़त्म की है। जवानों ने अभी उनको गोली मारी है, लेकिन उनके सामानों की होली नागरिकों ने करना है, इसीलिए हम रास्ते पर आके चीन का निषेध कर रहे हैं और भारतीय जवानों को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं। एक मिनट, क्या महाराष्ट्र में क्या करना चाहिए, आपको क्या लगता है? केंद्र के शासन ने कल जो चाइनीज कंपनीज को कॉन्ट्रैक्ट दिए थे वो कल के कल पूरे रद्द कर दिए हैं। रेलवे का रहें दो या टेली कम्युनिकेशन का रहें दो, दोनों भी कॉन्ट्रैक्ट केंद्र शासन ने रद्द किए हैं और चाइनीज प्रोडक्ट वापरने के ऊपर निर्बंध लाने के एक विचार केंद्र शासन का है। मैं सभी नागरिकों से विनती करूंगा कि इसके आगे अपन ने अपने भारत में तैयार हुए हुए प्रोडक्ट्स इस्तेमाल कीजिए, जो चाइना में किए हुए प्रोडक्ट्स हैं वो सस्ते भी रहे तो कृपया उसको इस्तेमाल करके मत दीजिए, क्यों कि उस प्रोडक्ट के माध्यम से कमाई गई हुई पैसे के माध्यम से आज चाइना अपने पे आक्रमण कर रहा है। मैं महाराष्ट्र गवर्नमेंट से भी गुजारिश कर रहा हूँ कि जो चाइना के साथ अभी एक कॉन्ट्रैक्ट करके पूना के पास एक नया उद्योग लाने की कोशिश कर रहे हैं और जो कॉन्ट्रैक्ट उनको दिया गया है वो भी महाराष्ट्र गवर्नमेंट ने कैंसिल करना चाहिए, रद्द करना चाहिए, ताकि चाइनीज गवर्नमेंट अपने महाराष्ट्र में पैसा न कमाए, तो ये न कमाए, और क्योंकि वही पैसा वो अपने खिलाफ में इस्तेमाल करते हैं। मैं आज महाराष्ट्र गवर्नमेंट से भी रिक्वेस्ट करूँगा कि उन्होंने वो कैंसिल करना चाहिए। भारताचे सैन्य आणि चायनाचे सैन्य एकमेकासमोर होते आणि सैन्य आपल्याकडे आल्यानंतर आपल्या जवानाने प्रतिकार केला, अशा परिस्थितीमध्ये आपल्या जवानाची चायनाने रक्षा केलेली आहे। आम्ही सर्व नागरिकांचा निषेध करतो, स्वीकार करतो आणि आपल्या जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो। या प्रसंगी मला एकच सांगायचं आहे की चायनाला आपण बायकॉट केलं पाहिजे। चायना भारतामधली व्यापार भेट मोठी आहे, ही व्यापार बहुत मोठी असल्यामुळे इथं व्यापार करतं आणि आपल्या पैशावरती भारतातील नागरिकांना त्रास देतो, आपल्या सीमेवर घुसखोरी करतात। तर आजच आम्ही पेपरला वाचलं जे चायनाचे कॉन्ट्रॅक्ट होते भारतामध्ये, तीन मोठे कॉन्ट्रॅक्टसुद्धा रद्द केलेले आहेत, म्हणजे केंद्र सरकारने मुवमेंट सुरू केलेली आहे, पण खरी मुवमेंट ही नागरिकापासून झाली पाहिजे। आपण भारतीय आहोत, भारतीयाचा आपल्याला अभिमान आहे। अशा पद्धतीने सर्वांना नम्र आवाहन करतो, चायनाची कोणतीही गोष्टी चायनाची वापरली नाही पाहिजे। आपण इव्हन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये झूम ॲप वापरतो, तो झूम ॲप वापरायचा नाही। चायनाचे फोन स्वस्त आहेत,
चायनाचे फोन वापरायचे नाही, चायनाची लाइटिंग स्वस्त आहे ही सुद्धा वापरायची नाही। तर मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये चायनाच्या वस्तूवर बहिष्कार टाका आणि भारतात जी वस्तू ती वापरा। आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी सांगितलंय की आत्मनिर्भर भारत करायचा, स्वावलंबी भारत करायचा आहे। म्हणून भारतीयाच्या कष्टांनी भारतीयाच्या घामातून गुणवत्तापूर्वक असलेली वस्तू भारतीय बनलेली वस्तू भारतीयांनी वापरावी, म्हणजे आपल्या देशामधला आयात कमी होईल आणि आपल्याला बाजारपेठ मिळेल। एवढंच या प्रसंगी बोलतो। परत एकदा चायनाचा निषेध करून आपल्या जवानांना भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। मागच्या 3 दिवसांपूर्वी चायनाच्या सैनिकांनी आपल्या भारतीय सैन्यावर हल्ला करून आपले 220 जवान त्याच्यामध्ये शहीद झाले। या ठिकाणी सांगू इच्छितो की चायनाने कुठल्याही परिस्थिती गैरसमज करून घेऊ नये। भारताची पण ताकद खूप मोठी आहे। आम्ही आमची ताकद कशी मोठी आहे ती पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दाखवली होती। पुन्हा तशी वेळ येऊ नये। चायनाने कुठल्याही भारताच्या भागामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये। जर केला तर त्याला आक्रमण, आमची पण पूर्ण तयारी आहे। आज आम्ही मोदीजींचं अभिनंदन करतो की जो 25,000 सैन्य त्यांनी सगळ्या बॉर्डरवर तैनात केलेलं आहे। मी या ठिकाणी सर्व भारतीय नागरिकांना एकच विनंती करणार आहे की चायनाला जर आपल्याला खरोखर उत्तर द्यायचं असेल तर सर्व भारतीयांना, सर्व हिंदुस्थानी लोकांना मी विनंती करणार आहे की यापुढे कुठलेही चायनीज प्रॉडक्ट, कुठल्याही चायनीज वस्तू आपण वापरू नये। आणि सर तुम्ही हे करू की काय आहे, भारत हे खूप मोठं मार्केट आहे। आज चायनाचे सगळे प्रॉडक्ट्स आपल्या भारतामध्ये सर्रास विकले जातात। माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की यापुढे कुठल्याही चायनीज प्रॉडक्ट आपण वापरू नये आणि चायना जे प्रॉडक्ट वापरते त्याला विरोध करावा। हीच या ठिकाणी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि सांगतो आणि सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आपण सगळ्यांनी त्यांना मदत करावा हीच विनंती करतो। धन्यवाद। भारतीय जवानांना राज्य मानेने आणि देशाच्या संरक्षणार्थ भारतीय जवान चीनच्या विरुद्ध लढताना शहीद झाले म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टी संभाजीनगरच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो आणि चीनचा निषेध करतो। माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना जगावर महासत्ताक निर्माण होण्याची भीती जगातील काही देशांना झाली, त्याच्यामधला पहिला देश म्हणजे चीन आहे। आणि चीन जगावर राज्य करू इच्छित होता तेही दुष्कृत्य करून, आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं पवित्र असलेला भारत देश या जगाची महासत्ता झाली पाहिजे ही भूमिका जगामधल्या अर्ध्याच्या वर देशांनी मान्य केली। परंतु चीनच्या पोटात दुखलं आणि चीननं या देशाच्या सीमेवर कुरापती चालू केल्या आणि आमच्या भारतीय जवानांना 20 जवानांना शहीद केलं। पण हा भारतीय जवान शांत बसला नाही, दुःखीचा हिशोब केला, दुःखीचा शब केला भारतानं। आणि म्हणून या चीनच्या पोटात दुखत असताना चीनला फक्त आता बंदुकीने मारलं, चीनला आता अर्थनीतीने मारायचं आहे। आणि म्हणून संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो, माझ्या भावना व्यक्त करतो की आपण आपले जवान त्यांना गोळ्याने मारू लागले पण आपण त्यांच्या वस्तू जाळून, त्यांच्या वस्तू कचऱ्यात फेकून
त्यांच्या वस्तूची विल्हेवाट लावून या चीनची विल्हेवाट लावण्याची आपण सर्वांनी तयारी करावी आणि एक स्वाभिमान या देशाचा एक अभिमान या देशाचा आपण जागृत करावा अशी भावना इथं ठेवतो आणि चीनचा परत एकदा निषेध करतो आणि शहीदांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे ना माणसं आपले अप्पा.